राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाबाबत उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीवरील उद्याच्या सुनावणीवेळी शरद पवार जाणार नाहीयेत. शरद पवार वकिलांमार्फत आपली बाजू मांडतील. तर अजित पवार गटाकडून 1,30,000 शपथपत्र सादर झाल्याची माहिती तटकरेंनी दिली आहे. आपण बघतोय राष्ट्रवादी पक्ष आमचा चिन्ह वापरण्याचा अधिकार हे आम्हालाच असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. अध्यक्षपदी माजी निवड अयोग्य म्हणतात तर त्या पत्रावर हे तुमच्याच सह्या आहेत. पवारांनी अजित पवार गटातल्या नेत्यांना ठणकावलं. निर्णय काही आल्यास चिंता करण्याचं कारण नाही. मतदानावेळेला कोणतं बटन दाबायचं लोकांना माहीत आहे असंही पवार म्हणाले. भाजपनं कमल चिन्ह बदलून वॉशिंग मशीन करावं असं लोक म्हणतात. शरद पवारांनी भाजपवर टीका केली. नॉमिनेशन फॉर्म जो भरा जिसने मेरा नाम दे दिया वो नॉमिनेशन फॉर्म है जो आज कहते हैं कि वो चुनाव ठीक नहीं था उनकी खुद की सीढ़ी से उन्होंने खुद यह फैसला दिया.